मंडळी, कोल्हापूर लोकसभेचा निकाल हाती आल्यानंतर आता कोल्हापूरकरांना जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याचं राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघात यंदा सर्वात मोठा संघर्ष पाहायला मिळणार अशी चिन्ह दिसायला लागली आहेत. कारण सध्या तिथले विद्यमान आमदार आणि अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित सिंह राजे घाटके यांनी दंड थोपटण्याची तयारी सुरू केली असं बोललं जात आहे. त्यामुळे तिथं काटेकी टक्कर पक्की मांडली जाते. पण गंमत म्हणजे यंदा समरजित सिंह राजे घाटके हे भाजपकडून नाही तर शरद पवार गटाकडून मुश्रीफ यांना टक्कर देतील अशा वावड्या काही दिवसांपासून उठायला लागल्यात. त्याचं कारण म्हणजे शरद पवार यांनी जयंत पाटलांच्या साथीनं त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी फिल्डिंग लावले असं बोललं जात आहे. जरी घाटकेंनी ती गोष्ट नाकारली असली तरी पडद्यामागं काहीतरी नक्की सुरू आहे असं बोललं जात आहे. कारण लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील शेवटपर्यंत आम्ही भाजपातच आहोत असं म्हणत होते, पण ऐनवेळी पवारांनी त्यांना स्वतःकडे खेचून घेतलं आणि वर विजयही खेचून आणला. आता तीच रणनीती पवार अजितदादांच्या मुश्रीफांविरोधात वापरणार का हा चर्चेचा विषय आहे. त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच. मंडई, सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यानुसार कोल्हापूरचा कागल विधानसभा मतदारसंघ हातात घेण्यासाठी शरद पवारांनी फिल्डिंग लावल्याचं कळत आहे. महायुतीकडून तिथं पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप नेते समरजित सिंह घाटके या दोघांच्यात सगळं काही एकदम ओके असं नाही ही गोष्ट पवारांनी हेरली आणि त्यामुळे त्यांनी तिथं समरजित सिंह घाटके यांना गाला लावण्याचं काम सुरू केलंय असं वृत्त एबीपी माझा या वृत्तसंस्थेनं दिलंय. तर मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीतील फुटीनंतर सोडून गेलेल्या आमदारांना त्यांच्याच मतदारसंघात घेण्यासाठी शरद पवारांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मोर्चेबांधणी सुरू केलेली असून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यावर भर दिलाय. दरम्यान अशातच अजित पवार यांच्यासोबत गेलेले मंत्री हसन मुश्रीफ यांना आव्हान देण्यासाठी शरद पवार यांनी समरजित सिंह घाटके यांना संपर्क केल्याचं बोललं जात आहे. म्हणजे आतापर्यंत घाटके यांना पवारांच्या राष्ट्रवादीकडून 2 वेळा संपर्क करण्यात आला असून उमेदवारीसाठीही विचारणा करण्यात आली आहे असं वृत्त एबीपी माझानं दिलंय. पण त्यावर समरजित सिंह घाटके यांनी अद्याप आपला अंतिम निर्णय कळवला नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान घाटके यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की माझ्या विरोधात कोण उमेदवार असेल याची मी चिंता करत नाही. मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून घड्याळ या चिन्हावर माझा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मी आमदार होणार आणि मंत्रिमंडळातही सहभागी होणार असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान स्वतः घाटके यांनीही बोलताना मी माहितीतच आहे, माझ्याबद्दल काहींकडून खोट्या बातम्या पेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कागलमधून मीच आमदार होणार आहे असा विश्वास व्यक्त करत माझी तयारी पूर्ण झाल्यानं काहींच्या पोटात गोळा आलाय, वेळ प्रसंगी अपक्ष लढू पण इतर ठिकाणी जाणार नाही अशी माहिती सरकारनामा या वृत्तसंस्थेला दिली आहे. पण मंडळी, जसं लोकसभेत पवारांनी शिंदेच्या मंडलिकांना घेरण्यासाठी राजघराण्याकडे धाव घेऊन महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपतींना लढा म्हणून गळ घातली, अगदी तसंच काहीच आता त्यांनी कागलमध्ये हसन मुश्रीफ यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी पुन्हा एकदा घाटकेंच्या राजघराण्याकडे मोर्चा वळवल्याच्या चर्चा आहेत आणि त्याची सगळी जबाबदारी त्यांनी जयंत पाटील यांच्या खांद्यावर दिल्याचं बोललं जात आहे. आणि म्हणूनच पश्चिम महाराष्ट्रात जयंत पाटील पायाला भिंगरी लावून नेत्यांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत. त्यांनीच धैर्यशील मोहिते पाटलांना पुन्हा एकदा पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी म्हणवलं होतं असं बोललं जात आहे. नुकतंच ते कोल्हापूर दौऱ्यावर असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अशी गळ घातली की लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही मतदारसंघ काँग्रेस व ठाकरे गटाला सोडण्यात आले होते. तेव्हा तिथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रामाणिकपणानं काम केलंय. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात आपल्या पक्षाला चंदगड, कागल, राधानगरी, कोल्हापूर उत्तर व इचलकरंजी या किमान 5 जागा मिळाल्याच पाहिजेत असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आणि म्हणून पाटलांनी कागलवर लक्ष केंद्रित केलं असं म्हटलं जात आहे. त्यानुसार सध्या त्यांनी कागल विधानसभा मतदारसंघासाठी समरजित घाटके यांना शरद पवार गटाकडून लढावं असा प्रस्ताव पाठवल्याच्या दबक्या आवाजात चर्चा आहे. म्हणजे कालच माहितीकडून कागलमध्ये अजितदादा गटाच्या हसन मुश्रीफ यांना उमेदवारीला फ्रेंडशिप डे निमित्त ठेवलेल्या कार्यक्रमात
संजयबाबा घाटगे यांनी पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि समरजित घाटगे यांच्यात सातत्यानं बोलणी सुरू आहेत आणि स्वतः शरद पवार हे देखील समरजित घाटगे यांच्याशी बोलल्याची माहिती आहे असं वृत्त एबीपी माझा या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. मात्र समरजित घाटगे अद्याप त्या प्रस्तावाबाबत विचार करत असल्याची माहिती आहे. पण जर समरजित घाटगे यांनी तुतारी हातात घेतली तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तो मोठा धक्का असेल आणि त्यामुळं हसन मुश्रीफ यांची डोकेदुखी चांगलीच वाढेल असं म्हटलं जात आहे. पण मंडळी खरंच समरजित घाटगे हे शरद पवार गटात जाऊ शकतात का? तर ऐका, समरजित घाटगे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. पण समरजित घाटगे हे फडणवीसांचे निकटवर्ती असले तरी कागलमधून त्यांना माहितीकडून उमेदवारी मिळणं सध्या तरी अवघड दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कागलसाठी समरजित घाटगे यांचं नाव जाहीर केलं होतं. मात्र त्यावेळी शिवसेना भाजप युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती, त्यामुळे समरजित घाटगे यांच्यावर अपक्ष लढण्याची वेळ आली होती. यंदाही कागल मतदारसंघातून अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यंदाही समरजित घाटगे यांना पुन्हा एकदा डाबललं जाऊ शकतं. त्या पार्श्वभूमीवर जर ते शरद पवार गटाकडून लढले तर नवल वाटायला नको. मंडळी मागच्या वेळच्या निवडणुकीचा विचार केला तर समरजित घाटगे यांनी कागलची निवडणूक अपक्ष लढवत 88,303 मतं घेतली होती, तर मुश्रीफ यांनी 1,16,000 अशी सर्वाधिक मतं घेऊन विजयाची नोंद केली होती. त्यांनी घाटगे यांच्यावर 28,133 मतांनी विजय मिळवला होता. आणि मागच्या वेळी ही माझी शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन करणाऱ्या संजय घाटगे यांना 55,657 मतं मिळाली होती. पण यावेळी परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. संजयबाबा घाटगे निवडणूक लढवणार का याबद्दल स्पष्टता नाहीये. जरी त्यांचे सुपुत्र अमरीश घाटगे रिंगणात उतरण्याची चिन्ह असली तरी काल त्यांनी हसन मुश्रीफ यांना जो पाठिंबा दिला त्यावरून हसन मुश्रीफ संजय घाटगे यांची मैत्री पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीत रंग दाखवणार असं बोललं जात आहे. त्याचप्रमाणे आता लोकसभा निवडणूक हरलेल्या संजय मंडलिकांची भूमिका ही तर महत्वाची ठरणार आहे. कारण लोकसभेवेळी मुश्रीफ यांनी मंडलिक यांना मदत करूया त्यामध्ये गट तट आणायला नको म्हणत एकोपा घडून आणला होता. त्यामुळे आता मंडलिक त्याची परतफेड करणार की मैत्री खातर समरजित घाटगे यांना मदत करणार याबद्दल अजून संभ्रम आहे. दरम्यान राजे विक्रमसिंह घाटगे यांनी स्थापन केलेल्या शाहू सहकारी कारखान्याची धुरा समरजित घाटगे समर्थपणे पुढे चालवत आहेत. तसंच त्यांनी स्वतःच्या ताकदीवर स्थापन केलेला सरसेनापती संताजी घोरपडे हा खासगी साखर कारखाना देखील अल्पावधीत नावारूपाला आणलाय. त्याद्वारे त्यांनी अफाट जनसंपर्क वाढवलाय आणि त्यांच्या कुटुंबाला थोरल्या शाहू महाराजांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि म्हणून कोल्हापूरकरांमध्ये त्यांच्या घराण्याबद्दल मोठा आदर आहे. या सगळ्या गोष्टी हेरून पवारांनी मुश्रीफ यांची कोंडी करण्यासाठी त्यांची निवड केली आहे असं बोललं जात आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? समरजित सिंह घाटगे हे आगामी निवडणुकीत शरद पवार गटाकडून लढतील का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वरिया यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.